तर माझी अशी शेतकरी बंधूंना हे विनंती राहील की जवळजवळ पंच्याहत्तर ते शंभर एम एम पाऊस प आला पाहिजे आपल्या प प झाला पाहिजे आणि त्याची ओल जी आहे ही सहा इंचपर्यंत खोल असली पाहिजे तरच आपण याची पेरणी करायची आहे की सोयाबीन हे उगवशक्तीला जरा संवेदनशील आहे म्हणजे याचा जो असा अंकुर असतो हा असा बाहेर असतो आणि त्या आणि जे आवरण आहे हे पातळ असतं तर त्यामुळे आपण योग्य घात असेल चांगला योग्य ओलावा असेल म्हणजे मी तुम्हाला सांगितलं पंच्याहत्तर ते शंभर एम एम पाऊस आणि जवळजवळ सहा इंच ओल असे असल्यावरच आपण सोयाबीन पिका पेरणी करायची आहे आणि पेरणी करताना माझी अजून एक हे महत्त्वाची हे सूचना राहील की शेतकरी बंधूंनी बियाणं घर घरचं बियाणं असेल बाहेरचं आपण विकत घेतलं असेल कं कुठून कंपन्यांचं वगैरे तर त्याची शक्ती आपण ही तपासून घ्यायची आहे आणि त्याचं पण तेच कारण की याचा अंकुर हा हे असतो बाहेर असतो आणि आवरण पातळ असते आणि या हाताळणी करताना जर याला काही इजा झाली किंवा मळणी करताना इजा झाली तर उगवशक्ती ही हे होऊ शकते पेरायची आणि शक्ती आपण घरच्या घरी तपासू शकता की त्या जे बियाण्याची बॅग आपण आणलेली आहे त्यातनं दोन तीन लॉट आपण घ्यायचे शंभर शंभर बियाणं आपण टाकायचे आणि त्यातल्या त्यात ते, त्यातनं त्यात ते शंभर सत्तर टक्के तरी बियाणं ह्याच्यातनं उगवलं पाहिजे असं हे उगवणशक्ती आपण घरच्या घरी तपासून पुढे पेरणी करायची आहे दुसरं आज पाहतो आहे की आता आपण हे बदलतं वातावरण आहे ना पाऊसमान नाही आहे तर याच्यामुळे रस शोषणाऱ्या किडींचं प्रादुर्भाव वाढतो आहे आणि आपण पाहतो आहे की माशीचा पण प्रादुर्भाव वाढला आहे तर त्याच्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया ही करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आपण ज्या शिफारस केलेल्या थायरवन पण कार्बॉक्झिन आणि इतर सेवा म्हणजे तीन ग्रॅम प्रतिकिलो बियाण्याला हे याची म्हणजे याला हे काय झालं हे बुरशीनाशक झालं या बुरशीनाशक म्हणजे याला फंजीसाईड आपण म्हणतो इंग्रजीमध्ये त्याची आपण हे बीज प्रक्रिया करायची आहे त्यानंतर इन्सेक्टिसाईडची म्हणजे कीटकनाशकाची करायची आहे बीज प्रक्रिया त्याच्यासाठी आपण थायोमिथॉक्झॉन तीस एफ एस सहा एम एल किलो बियाणं हे फंजीसाईड लावल्यानंतर हे कीटकनाशक आपल्याला लावायचं आहे आणि त्यानंतर आपण रायझोबियम जीवानुच याची बिश बेषप प्रक्रिया करायची आहे तर ह्या म्हणजे आपण लक्षात ठेवायचं आहे फंजीसाईड इन्सेक्टिसाईड आणि रायझोवे म्हणजे एफ आय आर हे लक्षात ठेवायचं आपल्या सारे पिवळे चिकट सापळे उगवणीनंतर एक आठ ते दहा दिवसानंतर एकरी पंधरा नंतर फोरेम ट्रॅप स्फोटॉप्टर्यासाठी या आपण आता ह्या याची याचा या वापर आपण केल केला पाहिजे आणि हे जर असे आपण एकात्मिक याचं जर हे नियोजन आपण याच्यामध्ये केलं तर आपल्याला या आजच्या या बदलत्या वातावरणामध्ये आपल्याला सोया उत्पादन चांगलं घेता येईल दुसरं म्हणजे आज आपल्याला माहिती आहे की बी बी एफ टेक्नॉलॉजी ही एक महत्वाची झालेली आहे म्हणजे याच्यामध्ये ब्रॉडबेस फरो याची ही अशी आहे आपण याच्यामध्ये बाजूला वृत्त सरी सोडतो आणि याच्यामध्ये त्या स सरीचा फायदा असा होतो पिकाला जर ताण बसला तर त्या ओलाव्याचा फायदा पिकाला होऊ शकतो तर या गोष्टी जर आपण केल्यात तर आपल्याला चांगला फायदा होईल तिसरा म्हणजे या बी बी एफ टेक्नॉलॉजी जी आपण एक गॅप मृतसरी ठेव सो सोडणार आहे तर याच्यामध्ये आपल्याला एक अजून एक फायदा असा होतो की जेव्हा आपण जेव्हा आपण आतमध्ये फवारणी करतो जेव्हा त्यामुळे जरा बी आपल्याला अडचण होतं तर त्या मृतसरीतनं आपल्याला आतमध्ये शिरायला हे होतं आणि योग्य फवारणी होते आणि दु दुसरं म्हणजे बी बी एफ टेक्नॉलॉजी म्हणजे झाडाची संख्या अंतर हे चांगलं राहल्यामुळे पिकामध्ये हवा हवा खेळती राहते सूर्यप्रकाश चांगला मिळतो आणि त्यामुळे किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव होतो तशी आपली जी शिफारस आहे सोयाबीनची ही पं पंधरा जुलैपर्यंत आपण याची पेरणी करू शकता तरी म्हणजे शेतकरी बंधूंनी अजूनही पावसाची वा आपण वाट पाहूया चांगला पाऊस की जे सांगितलं आणि ते झाल्यावरतीच आपण या पिकाची सोयाबीन पिकाची पेरणी करूया आणि चांगलं उत्पादन घेऊया